कसे आहात चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, स्वागत आहे। तर आज आपण क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत, प्रॉब्लेम सेट 2 अल्जेब्रा। ठीक आहे, काय म्हणतोय आपण क्वेश्चन नंबर 4 समजून घेऊ। विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स, ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स, ठीक आहे, म्हणजे विच ऑफ द म्हणजे कोणकोणते फॉलोइंग नंबर्स रिप्रेझेंट बाय एव्हरी पॉइंट ऑन नंबर लाइन। ठीक है, म्हणजे असे कोणते नंबर आहेत की त्या नंबरचे पा चेक करा। ठीक है, विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स असे कोणते नंबर्स आहेत की रिप्रेझेंटेड दर्शवतात एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाइन। ठीक है, म्हणजे यापैकी कोणता म्हणजे कोणते नंबर आहेत की ते प्रत्येक पॉइंट दर्शवतात नंबर लाइन वरची। ठीक है, तर चेक करू, आपल्याला माहित आहे की नंबर लाइन ही राहते। ठीक है, ओके, तर विषय असा आहे कि कोणती कोणते नंबर एक स्पेशल पॉइंट दर्शवते। ठीक है, बराबर है या नंबर लाइन। ठीक है, आता पा मानू चालू, ये तो 0 है नंबर लाइन, ये तो 1 है, ये तो 2 है, ठीक है, ये तो 3 है, आणि जाता सर इनफाइनाइट। ठीक है, बराबर, ये तो -1 -2 -3 इकडे पण जाता सर। ठीक है, तर चेक करू, नेचुरल नंबर आपण दर्शवू शकतो नंबर लाइन वर। तर नेचुरल नंबर का होता, ठीक है, तर नेचुरल नंबर मीन्स एन इनफाइनाइट नंबर जो नंबर 1 पासून स्टार्ट होते तर पुढे इनफाइनाइट राहते। ठीक है, त्याला नेचुरल नंबर म्हणतो। तर का पा, एव्हरी पॉइंट म्हणजे प्रत्येक पॉइंट दिसतात पॉइंट, ठीक है, चेक करा, एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाइन। ठीक है, असा कोणता नंबर आहे का त्याचे प्रत्येक पॉइंट नंबर लाइन वर दर्शवता येते। तर नेचुरल नंबर चे दर्शवता येते 1 दिसता पा, चेक करा, दिसता तुम्हाला। ठीक है, 2 दिसता है, 2 पण दिसता, 3 दिसता है, 3 दिसता, 4 पण दिसल, 5 पण दिसल, म्हणजे सर्व नंबर म्हणजे एव्हरी पॉइंट आपल्याला रिप्रेझेंट करताय, म्हणजे नेचुरल नंबर चे एव्हरी नंबर म्हणजे नेचुरल नंबर मध्ये एव्हरी नंबर आपल्याला नंबर लाइन वर रिप्रेझेंट करताय। आता हवाला सध्या हा रिप्रेझेंट करताय आणि विचारलं काय की कोणते नंबर रिप्रेझेंट करताय, तर पहिला आंसर तर आहे डंकी की चोट पर। ठीक आहे, तर ऑप्शन आहे तर आता विषय त्यांना, ठीक आहे, पहिलाच आन्सर येणार आहे, खरं नाही दिसला, बरोबर, बाकीचे तर नाही येतील कारण ऑप्शन वाला आहे ना। ठीक आहे, आता 4 चे 4 4 चे 4 ऑप्शन घेऊ का आपण, नाही ना। ठीक आहे, तर विषय आन्सर आपल्याला भेटला। ठीक आहे, तरी पण आपण पाहू की इरॅशनल नंबर दर्शवता येते का। ठीक आहे, तर इरॅशनल नंबर काय, मी सांगितलं की 1.4689249 जातच राहील। ठीक आहे, तर हा वाला जो नंबर आहे हा रिप्रेझेंट करणं थोडं मुश्किल आहे। ठीक आहे, कारण पहा तुम्ही 1.4689 चला एक प्रकारे आपल्याला रिप्रेझेंट करता तरी थोडासा झूम करून। ठीक आहे, बट जेव्हा नंबर जातच आहे तो कोणाकोणाला रिप्रेझेंट करा मुश्किल आहे, नाही तर रिप्रेझेंट करणं। ठीक आहे, म्हणजे हा वाला नंबर आपण रिप्रेझेंट करू शकत नाही रॅशनल नंबर। तर रॅशनल नंबर काय पहा, रॅशनल नंबर एक प्रकारे म्हणून 2.5 रॅशनल नंबर आहे, कारण तो टर्मिनेटिंग आहे, थांबलेला। आता 2.5 रिप्रेझेंट करताय 2.5, चेक करा। ठीक आहे, कारण पहा 2 आणि 3 च्या दरम्यान 2.5 अडीच म्हणतो आपण, ठीक आहे, ढाई, तर आपल्याला रिप्रेझेंट करताय म्हणजे रॅशनल नंबर रिप्रेझेंट करता येतात। बट हा एकटाच थोडी रॅशनल नंबर राहते, ठीक आहे, हा सुद्धा रॅशनल नंबर राहते। पहा की 3.5 फॉर एक्झाम्पल 4848 4848 जातं सर। ठीक आहे, म्हणजेच टर्मिनेट नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न थांबलेला एंड रिपीटिंग म्हणजे 48 48 पुन्हा येईल, हा सुद्धा रॅशनल नंबर आहे ना, हा तर आहेच, हा थोडी रिप्रेझेंट करताय म्हणजे एव्हरी येते का म्हणता एव्हरी प्रत्येक रॅशनल नंबर, तर ये बी नाही चोलबे। ठीक आहे, ये बी नाही चोलबे। आता रिअल नंबर, तर जेव्हा इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर रिप्रेझेंट करता येत नाही तर रिअल नंबर कुठून रिप्रेझेंट करू, कारण रिअल नंबर म्हणजे होते का, तर रिअल नंबर म्हणजे रॅशनल अँड इरॅशनल या दोघालाही आपण काय म्हणतो, रिअल नंबर म्हणतो। जेव्हा हे दोनच रिप्रेझेंट नाही करताय तर हा खाक रिप्रेझेंट करताय। ठीक आहे, म्हणजे हा नाही, म्हणजे याचा आन्सर काय, फक्त नॅचरल नंबर आहे जे नंबर लाईन वर आपण डंके की चोट पर रिप्रेझेंट करू शकतो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल। ठीक आहे, जर याच्या नंबर विषयी डिटेल नॉलेज पाहिजे असेल तर माझे जे व्हिडिओ आहेत ते पाहू शकता। ठीक आहे, डिटेल आहे, ठीक आहे, पटला ना। नेक्स्ट क्वेश्चन पाहू विद्यार्थी मित्रांनो, 5वा क्वेश्चन पाहू। ठीक आहे, का म्हणतात द नंबर 0.4 पॉइंट, याचा मतलब काय। ठीक आहे,
कि 0.4 चा डोक्यावर पॉइंट किंवा बार देतात, याचा मतलब काय की हा जो 0.44444 पुन्हा पुन्हा येणार, याचा मतलब आहे ठीक आहे पॉइंट दिला ते या नंबरला पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये आणायचा, म्हणजेच का पी बाय क्यू म्हणजे का तर दॅट इज द रॅशनल नंबर बनवायचा, ठीक आहे ना पटला रॅशनल नंबर ठीक आहे रॅशनल नंबरच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचे, तर याला सॉल्व करण्याची मेथड आहे ठीक आहे बरं, बट आपण तेवढा झामाल झामाल नाही करत बसू की एवढा मोठा सॉल्व, कारण एक मार्काचा क्वेश्चन आहे बरोबर आहे ना एमसीक्यू, तर याला आपण जसा सॉल्व करते तसंच सॉल्व करू पण ठीक आहे पण लवकर सॉल्व करण्याची कोशिश करू, पा विषय का 0.4 पॉइंट 0.4 च्या डोक्यावर उपर पॉइंट ठीक आहे, याला आपण एक्स मान एक्स मानायचे ठीक आहे बरोबर, आता याचाच मतलब 0.44444 ठीक आहे पटलं पटापट सांगत ठीक आहे, आता पहा पॉइंट नंतर जर एकच नंबर रिपीट होत असेल, जसा एकच नंबर रिपीट होता जसं कधी कधी पॉइंट नंतर दोन दोन नंबर रिपीट होऊ शकते 48 48 48 होतात ना दोन नंबर, पण इथं दोन होत आहेत का नाही, इथं एकच नंबर रिपीट होता 4, तर जेव्हा कधी वन नंबर रिपीट होते तर 10 ने मल्टिप्लाय करा, टू नंबर जर रिपीट होत असेल तर 100 ने ठीक आहे, तर आता 10 ने मल्टिप्लाय करू मल्टिप्लाय बाय 10 शॉर्टकट मध्ये आपण ठीक आहे, तर काय होईल 10x इज इक्वल टू हा जो चंद्र आहे हा इकडे इकडे सरकल ना, कारण जसं आपण 10 ने मल्टिप्लाय करतो कोणत्याही नंबरला ठीक आहे ना, सपोज द्या 0.5 तर चंद्र कोणाकडे सरकते येतं म्हणजे 3.6 मानताय गोष्ट ठीक आहे बरोबर, मग आता काय होईल हा पॉइंट येतं सर्कल आणि हा 4 पा पुन्हा 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 येत आहे, म्हणजे मतलब काय 10x इज इक्वल टू 4.4 का मी याला असं लिहू शकतो, ऑफकोर्स कारण 4 पुन्हा पुन्हा येणार, मग हा इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हा इक्वेशन नंबर सेकंड, आता पा डायरेक्ट मला आन्सर काढायचा पी बाय क्यू च्या फॉर्म मध्ये, तर सबट्रॅक्ट करता ठीक आहे सबट्रॅक्ट, एवढा काही लिहायची गरज नाही बरोबर, फक्त मी समजण्यासाठी लिहितो इक्वेशन टू फ्रॉम 1 म्हणजे 2 मधून 1 मायनस करता, तर चेक करा 10x मायनस 1 कोण आहे x आणि इज इक्वल टू 10x काय 4.4 पॉइंट मायनस 0.4 चेक करा आहे 4.4 पॉइंट ठीक आहे, आता चेक करून पाहू याला सबट्रॅक्ट करून पाहू ठीक आहे प्रेमाने, इथं सबट्रॅक्ट करू कि 4.4 मायनस 0.4 4 मधून 4 गेले आणा 0 ठीक आहे 4 मधून 0 गेले 4 म्हणजे आन्सर किती आला 4.0 ठीक आहे, आता 10x मायनस एक्स 9x, आता 9x इज इक्वल टू 4.0 म्हणजेच 4 ना, कारण चेक करा ठीक आहे 4.0 म्हणजेच 4, कारण पहा कधी कधी तुम्ही पाहिले असाल की चिप्सच्या पुड्यावर ठीक आहे 0.5.00 देऊन राहत दुकानदाराला 500 रुपये नाही द्या ना ठीक आहे 500 रुपये देता, कारण याचा मतलब काय की पॉइंट म्हणजे पॉइंट नंतर जेवढे काय झिरो द्याल त्याची व्हॅल्यू कायच नाही ठीक आहे, तो 500 होते बरोबर आहे ना, तर याचा मतलब 4 झाला तर एक्स इज इक्वल टू काय येईल मग 4 आणि हा विल डिवाइड म्हणजे आन्सर काय होईल 4/9 चेक करा म्हणजे पहिला आन्सर ठीक आहे ना, तर अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे, पटला असेल तुम्हाला नोट करा विद्यार्थी मित्रांनो, 6 क्वेश्चन पाहू म्हणत काय पा ठीक आहे, व्हॉट इज अंडर रूट ऑफ एन, म्हणजे अंडर रूट मध्ये एन का आहे, एन आहे एन आहे का तो विचारता की एन आहे, इफ जर एन इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे एन परफेक्ट स्क्वेअर नाही आहे तर नेमका आहे का ठीक आहे बरोबर, मग आता चेक काम एक काम एक काम, पहिली गोष्ट एन इज नॉट परफेक्ट स्क्वेअर म्हणते ठीक आहे इज नॉट परफेक्ट स्क्वेअर, तर चेक करू परफेक्ट वाले घेऊन पाहू परफेक्ट, सपोज दॅट 16 आन्सर 4 येईल, तर हा 4 नॅचरल नंबर राहू शकते यस, म्हणजे जेव्हा परफेक्ट पाहिजे ठीक आहे, काय म्हणतात परफेक्ट हा चेक करा परफेक्ट आणि इथं इज नॉट म्हणतात, जेव्हा परफेक्ट राहील तेव्हा नॅचरल नंबर राहू शकते विषय क्लोज ठीक आहे बरोबर, आता मला सांगा एक एक्झाम्पल 9/16 घेऊ आन्सर काय येईल 9√3 आणि 4 3/4 का रॅशनल आहे रॅशनल पण आहे आणि परफेक्ट स्क्वेअर म्हणता ठीक आहे नॉट नाही म्हणता ठीक आहे बरोबर, त्यानंतर इरेशनल नंबर ठीक आहे, आता मला सांगा की जो
अंडर रूट ऑफ फाइव आहे हा कधी बाहेर निघेल का? अजिबात नाही. कालच सांगितलं, हात धरून काढलं तर ठीक आहे, बाहेर निघणार नाही. म्हणजे याचा परफेक्ट स्क्वेअर रूट सांगता येत नाही. मग एक असता इरेशनल नंबर की व्हॉट इज एन? एन का राहू शकते? इफ एन इज नॉट परफेक्ट स्क्वेअर तर परफेक्ट स्क्वेअर हाच तर नाही राहू शकत. म्हणजे कोणता नंबर बी हा? इरेशनल नंबर. चेक करा बरोबर आहे. म्हणजे मनाचं काय की परफेक्ट स्क्वेअर नॅचरल नंबर राहू शकते पाच आपलो, आणि परफेक्ट स्क्वेअर रॅशनल नंबर पण राहू शकते, पण परफेक्ट स्क्वेअर इरेशनल नंबर नाही राहू शकत. पा दाखवलो ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय? डंके की चोट पर सी. ठीक आहे, आवाला याचा आन्सर ठीक आहे, याचा आन्सर सी येईल. ठीक आहे, पटला ना? ओके, तर नोट करा. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन काय म्हणतात? ठीक आहे, सातवा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सर्ट्स? म्हणजे विचारला आहे की याच्यापैकी कोणते सर्ट्स राहू शकत नाही. ठीक आहे, का म्हटलाय की कोणते सर्ट्स राहू शकत नाही म्हटलाय? नाही. ठीक आहे, राहते नाही, राहू शकत नाही विचारलं बरं. आता सर्ट्स राहण्यासाठी एका बाजू, सर्ट्स राहण्यासाठी तुम्ही कितीही हात धरून जरी बाहेर काढल्या, जसं की फॉर एक्झाम्पल 11, तरी तो बाहेर निघत नाही, त्याला सर्ट्स म्हणतात. ठीक आहे, विषय खतम. मग कितवाही रूट असो बरोबर आहे, त्याला आपण सर्ट्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच एका भाषेत सांगायचं झाल्यास जेवढे काही इरेशनल नंबर राहतील ते सर्व सर्ट्स मध्ये येतात. ठीक आहे, बरोबर. आता मुद्दा काय? इथं चेक करायचा का की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सर्ट्स? सर्ट्स कोणते नाही राहू शकत? तर सर्ट्स कोणते राहतील जे इरेशनल नंबर राहतील? सर्ट्स कोणते राहतील? तर इरेशनल नंबर. आणि सर्ट्स नॉट अ सर्ट्स कोणते राहतील? नॉट अ सर्ट्स म्हणजे सर्ट्स नाही राहतील, ते राहतील रॅशनल नंबर. विषय खतम बरोबर आहे. ओके, सर्ट्स कोणते? इरेशनल. आणि नॉट अ सर्ट्स रॅशनल. तर इथे नॉट सर्ट्स विचारला म्हणजे रॅशनल पहा, सीधा विषय खतम. ठीक आहे, याला बाहेर काढाल नाही म्हणजे हा इरेशनल, म्हणजे हा सर्ट्स आहे तर नाही म्हणता. ठीक आहे, पटला ना? त्यानंतर हा क्यूब रूट, क्यूब रूट कधी 17 चा क्यूब रूट काढाल का तुम्ही? नाही. हा सर 27 चा क्यूब रूट आहे, 3 येते, 3 × 3 × 3 × 3 × 3 × 9 3 × 9 9 × 3 = 27 बरोबर आहे. तर 17 चा येईल का? म्हणजे हा सुद्धा एक सर्ट्स आहे, हा सर्ट्स आहे, हाही सर्ट्स आहे. हा तर याचा क्यूब रूट तुम्हाला माहित आहे, क्यूब रूट ऑफ 64 = 4 येते. आणि चेक करा, 4 × 4 × 4 = 16 16 × 4 = 64 डायरेक्ट आन्सर येत आहे. म्हणजे हा बाहेर निघू शकते, याचा आन्सर 4 येते. तर जसा बाहेर निघला रॅशनल झाला तर हाच तर सर्ट्स नाही राहू शकत. ठीक आहे, आता हा याचा कोणी स्क्वेअर रूट सांगाल का? नाही. ठीक आहे ना, म्हणजे हा सुद्धा सर्ट्स आहे. आणि विचारला काय की कोणता सर्ट्स नाही राहील तर हा. ठीक आहे, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो आंबर झाला. ठीक आहे, बरोबर. एवढं होईल 3 MCQ, 3 MCQ साठी वेगळा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फिर मिलेंगे, ट्रेक के बाद.